शासनाने ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून बालगंधर्व चौकात टाळाचा गजर करत भजन आंदोलन करण्यात आले. दारू नको पाणी द्या, तसेच घराघरात दारू पोहोचवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्रातील जनतेला घरपोच दारू पुरवून जनतेचे संस्कार उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केलाय. दोन गोष्टी आहेत, एका बाजूला हे घरपोच दारू द्यायचा प्रस्ताव आणतायत, महाराष्ट्राला दारू बुडवायला निघाले. पहिल्यांदा 500 मीटरवर होतं, तिथून 250 मीटरवर आणलं, आता घरपोच दारू देणार आहेत. दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत आणि संतांच्या बाबतीत सुद्धा हे विचित्र असं विकृत लेखन करतायत. म्हणजे एका बाजूला विकृत लेखन करून विद्यार्थ्यांची डोकी खराब करायची आणि दुसऱ्या बाजूला घरपोच दारू देऊन त्यांच्यामध्ये लढवायचं आणि सत्तेची पोळी भाजवायची असं राजकारण भाजपकडून चालू आहे. याचा निषेध करतोय, हे भाजपा ब्रँड घरी पाठवणार आहेत तर त्याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना धंदा मिळावा, दारूची लायसन्स मिळावी, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला पाणी पाहिजे, महाराष्ट्राला रोजगार पाहिजे, दुष्काळ पडलाय त्या शेतकऱ्यांना मदत पाहिजे, दारू नकोय. त्याच्यामुळे या घरपोच दारूच्या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी आणि संत आणि महापुरुषांची ज्या बदनामीचा डाव आहे त्याचा आज आम्ही भजन करून सद्बुद्धी यावी म्हणून हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे.